नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्राजक्ता माली पुन्हा एकदा फार्म हाऊस साठी चर्चेत आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माली ही सध्या तिच्या 3 अडकू सीताराम या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. प्राजक्ता आता फक्त हास्य जत्राच्या शूटिंग मध्ये नाही तर त्यासोबत ती ज्या या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनामध्ये पण व्यस्त आहे. या प्रमोशनाच्या वेळी प्राजक्ता मालीला अनेक प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि त्या प्रश्नाचं ती उत्तर देताना अनेक गोष्टीचे खुलासे केलेले आहे. प्राजक्ताने एका मुलाखतीत फार्म हाऊस घेण्याचं कारण सांगितलं आहे. प्राजक्ताला यावेळी फार्म हाऊस घेण्याचा निर्णय कसा घेतला याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत प्राजक्ता म्हणाली की मला निसर्गात राहायला खूप जास्त आवडतं. मी अख्खा दिवस झाडाखाली काढू शकते. माझ्या आत्मिक समाधानातून मी फार्म हाऊस घेण्याचा निर्णय घेतलेला. गुंतवणूक वगैरे ही नंतरची गोष्ट आहे. मला एवढंच मोठं फार्म हाऊस घ्यायचं नव्हतं. माझं एवढं बजेटही नव्हतं. पण ते घर बघितल्यानंतर मी त्या घराच्या प्रेमात पडली. कारण जिथे पर्यंत नजर राहील तिथपर्यंत हिरवळ दिसते. घराच्या मागे डोंगर, धबधबे आणि झरणे आहे. तिथे फक्त पाण्याचा आवाज येतो. शेवटी मी विचार केला, सगळं गेले तेल लावत. एखादी गोष्ट आवडली तर रुकरुक करून जगण्याचा काय अर्थ आहे. प्राजक्ताचे हे फार्म हाऊस कर्जतला आहे. तिने काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या या फार्म हाऊस विषयी सांगितले होते. प्राजक्ताच्या या फार्म हाऊस वर हास्यजत्रा टीम देखील गेली होती आणि त्यांचे फोटो आणि व्हिडिओ ही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. दरम्यान प्राजक्ता विषयी बोलायचं झालं तर 2011 प्रदर्शित झालेली सुहासिनी या मालिकेतून तिने मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं होतं. मात्र तिला खरी ओळख झुलू नेती रेशीम गाठी या मालिकेतून मिळाले होते. या मालिकेनंतर प्राजक्ताला महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामुळे जास्त लोकप्रियता मिळाली. ती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक करते. इतकेच नाही तर तिने तिचा एक बिझनेस देखील सुरू केलेला आहे. प्राजक्ता राज ब्रँडद्वारे ती मराठमोले दागिने विकते. तिच्या या दागिन्यांना सध्या भरपूर मागणी आहे. अनेक सेलिब्रिटी आणि त्यासोबत दागिन्याचे चाहते देखील प्राजक्ताचे दागिने खरेदी करण्यास पसंती देतात.